नमस्कार. रंग यशाचेमध्ये आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध अभिनेते त्याचबरोबर दिग्दर्शक अरुणजी नलावडे यांचं. सर स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. एकंदरीत आपण जरी मनुष्याच्या माध्यमातून एक अभिनेता किंवा दिग्दर्शक असतो आणि चित्रपट नाटक किंवा सिरियलचं माध्यम जे मिळतं तर प्रेक्षकांबरोबर एक नातं प्रस्थापित होत असतं, तर एक दिग्दर्शक या नात्याने तुमचा यावरचा अभिप्राय काय? मला वाटतं दिग्दर्शक म्हणून जर त्या व्यक्तिरेखा त्यांनी फुलवल्या ज्या लिहिलेल्या आहेत लेखकांनी आणि लोकांना आवडतील आणि भावतील आणि काहीतरी विचार देतील अशा भूमिका लोकांच्या जास्त जवळ जातात, तर दिग्दर्शकाने ते काम करत असताना मला असं वाटतं या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे किंवा लक्ष देतात अनेक दिग्दर्शक. आणि ते कॅरेक्टर पोचवणं जे म्हणत आहेत लोकांना ते आपलंसं वाटावं यासाठी काही दिग्दर्शकीय कौशल्य असतात, तर ती जर बसवताना किंवा कुठलंही गोष्ट सादर करताना त्यांनी हाताळली तर मला असं वाटतं त्या नटाला त्याचा खूप फायदा होतो दिग्दर्शकापेक्षा सुद्धा, कारण लोकांमधला अटॅचमेंट वाढणं हा भाग आहेच, पण लोक कुठेही गेले की तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या नावाने हाक मारतात तेव्हा आपण जिंकलो असं म्हणायचं. एक वर्षाच्या आत आपल्या शेजारी नवीन मिसेस वझे नाही आल्या तर सालामी वर्षभर श्रावण पाणी. एखाद्या कलाकाराची जी कला असते उपजत गुण जे असतात ती तो एक श्वास असतो आणि श्वास ते तुम्ही सादर करते होतात. आज नॅशनल पारितोषिक मिळालं, ऑस्करला जाऊन आलात. एखादं यश मिळाल्यानंतर जाणीव काय होते, किती महत्त्व वाटतं आपल्या जे काय आपण केलेलं आहे त्याचं? मला असं वाटतं प्रत्येक मिळालेल्या यशाचा कलावंतांनी किंवा माणसांनी मागोवा घेतला तर जास्त चांगलं होईल, की आपण यशाने हुरळून न जाता त्यातून काय शिकत आलो, मुळात आपल्याकडे ज्या कमतरता होत्या त्या आपण दूर करू शकलो का त्याचा प्रवास करत असताना, हे प्रामुख्याने कलावंतांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी तसं नाही हुरळून गेलो, पण जो एक समाधान आंतरिक समाधान आणि जो आनंद आहे किंवा आमच्यातला उत्साह जो वाढवला लोकांनी त्या कलाकृतीला दाद देऊन, ती माझ्या सगळ्यात मोठी शिदोरी असं मला वाटतं. आणि ती अख्ख्या प्रवासभर मला पुरवायची असं समजायचं की ती शिदोरी मी जिथपर्यंत जाईन चालत तिथपर्यंत ती मला असं सतत सांगत राहील की काळजी करू नकोस, तुला भूक लागली तर मी आहे. सुंदर. नेमकं विचारावं असं वाटतं की प्रत्येक माणूस जवळजवळ 7 अब्जाधीश लोकं आहेत या जगावर आणि आपलं कर्म करत असतात. बऱ्याच वेळेला पोटासाठी ते काम करत असतात. ते करत असताना आपल्याला स्वप्नातलं जे यश हवं आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काम मिळवायचं आहे ते करत असताना जो परमानंद असतो तो वेगळा असतो. आणि तुमचाही प्रवास असाच झालेला होता, एका प्रोफेशनमधून आज तुम्हाला आवडीचं क्षेत्र तुम्हाला मिळालेलं आहे, तर याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? काम करत असताना माणसानं प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा जपला पाहिजे असं मला वाटतं. एक प्रत्येक माध्यमाची एक शिस्त असते, ती शिस्त जर प्रत्येक माणसाने पाळली तर मला असं वाटतं त्या यशाच्या टोकावर जाऊन बसायला काय फार वेळ लागत नाही, आणि एकदा जर आपण बसलो तर तिथून आपल्याला कोणी उतरवू पण शकत नाही. पण तो प्रवास थोडासा खडतर आहे हेही तितकंच खरं, पण तो जर सहज साध्य केला प्रत्येक माणसाने तर मला असं वाटतं कठीण काहीच नसतं, म्हणजे अशक्य काही नसतं, कठीण असतं असं आपण म्हणू. तर मला असं वाटतं मी माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये ह्या 2-3 गोष्टी प्रामुख्याने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी काय खूपच शिस्त पाळली असं मी स्वतःला कधीच म्हणणार नाही, मी सुद्धा कधी कधी बेशिस्तपणे वागलेलो आहे, पण तरीसुद्धा याची जाणीव ठेवली की आपण कलावंत आहोत, आपण लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांना आपल्या माध्यमातून काहीतरी चांगलं सांगणार आहोत, एक आदर्श घालून देणार आहोत. तर मला असं वाटतं स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक माणसाने, तर तो त्या ठिकाणी जाऊन बसू शकतो असं मला वाटतं. सुरुवातीला मिसेस वदेना खांदा देणं मला जरा रोमॅन्टिक वाटलं होतं, नंतर कळलं जगातली कुठलीही सुंदर स्त्री असली तरी तिचं प्रेत हे जडच असतं. सोशल मीडियाचा प्रभाव आज वाढतो आहे, शॉर्ट फिल्म्सही लोकांना वेगळंच एक जादू करता आहेत, तर याच्यात एक कलाकाराने सादरीकरण करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे, कारण हा जो सोशल इम्पॅक्ट आहे हा आता वेगळा प्रभाव सादर करत आहे.
मला असं कुठलीच गोष्ट अतिरंजित झाली तर ती अपचन करते. आपलं शरीरधर्म पण तेच सांगतो, तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ती फार बेचव वाटायला लागते. तर तसं काहीतरी सोशल मीडियाचं झालेलं आहे असं मला वाटतं, किंवा त्या दिशेनं प्रवास चालू आहे. तर जे चांगलं आहे ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे ते फार कमी मांडलं जातं, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या खूप पसरवल्या जातात या माध्यमातून. तर त्याच्याकडे थोडंसं मला वाटतं प्रत्येक माणसानी, सोशल मीडियामध्ये वावरणाऱ्या माणसांनी याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याचा अतिरेक आपल्या पुढच्या अख्ख्या पिढीला आणि आपल्या देशाला बर्बाद करू शकतो, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. सो नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे आणि शिस्तबद्धता ही तुम्ही पाळत आलेलेच आहात. सो सरतेशेवटी आजचं जे काय यश तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यात रुळून न जाता तुम्ही तर आनंद उपभोगताच आहे, तरीसुद्धा एक विजनचा मागोवा असतो, तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं तुमची वाटचाल. तर काय तुमची स्वतःची पुढची वाटचाल तुम्ही ठरवली? काम करत राहणं हे तर आहेच, पण एक गोष्टीचं भान प्रत्येक माणसानं ठेवावं. आपण चालत असताना आपल्या मागून काही लोक येत असतात, आपल्या पावलांवर पावलं ठेवून. आपली पावलं जेव्हा वाकडी पडतात तेव्हा त्यांचीही ती पडायला लागतात. तर आपली पावलं सरळ राहतील प्रवास करताना याचं भान प्रत्येक माणसाने ठेवलं पाहिजे. तर मला असं वाटतं सगळे योग्य दिशेने चालतील. आणि एका वाक्यात जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना अभिनेता या नात्यानं यशाचं नेमकं काय रहस्य, कारण हे रंग यशाचं यूट्यूब चॅनल आहे. मला असं वाटतं आपण ज्या इंडस्ट्रीत मी काम करतो त्या इंडस्ट्रीतनी आत्तापर्यंत भले बुरे दिवस पाहिलेले आहेत, पण खूपसे बुरे दिवस पण पाहिलेले आहेत. पण आज तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी ती अजून टिकवून ठेवली आहे. मी विशेषतः नाटक आणि मराठी सिनेमा यावर बोलीन, तर आपल्या भाषेतला आपल्या मातीतला सिनेमा आणि नाटक चालवायचं असेल किंवा चालू राहावं असं वाटत असेल आणि भाषा टिकावी वाटत असेल तर प्रत्येक माणसाने मला असं वाटतं त्याची काळजी घेतली पाहिजे, कारण तो आपल्या मातीतला सिनेमा आहे. त्यामुळे मगाशी मी म्हटलं तेच आता म्हणतो, चांगलं आहे ते टिकून ठेवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर ते टिकवलं तर मला असं वाटतं आम्ही यशाकडे वाटचाल करतो आहे हे नक्की होईल. अप्रतिम, चांगलं आहे ते टिकून ठेवणं संपूर्णपणे आपल्या हातात आहे. सर, वेळ दिलात त्याबद्दल तुमचं विशेष आभार. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना, शुभेच्छा.